संत नामदेव संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत कवी होते ते चांगले संघटक असून एक उत्तम कीर्तनकारही होते लोकांमध्ये एकी निर्माण करण्यात कुशल होते संत नामदेवांना ऐंशी वर्षांचे आयुष्य लाभले त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले त्यांनी लहानपणापासूनच श्री विठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली कीर्तनाच्या मार्फत त्यांनी सर्व जाती जमातींमधील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समानतेची भावना निर्माण केली संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग अशी त्यांची योग्यता होती नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी ही त्यांच्या आयुष्याची सुंदर अशी प्रतिज्ञा होती त्यांना कीर्तनातून ज्ञान संपूर्ण जगात पसरवायचे होते अनेक संतांवर व सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडला होता खूप अवघड परिस्थितीत त्यांनी महाराष्ट्रातील भावनिक एकात्मता जपण्याचे काम केले त्यांनी भागवत धर्म पंजाबपर्यंत नेला व तेथे आपल्या विचारांचा प्रसार केला म्हणून त्यांना आद्य प्रचारक म्हणत संत नामदेवांची अभंग गाथा ही खूप प्रसिद्ध आहे यात सुमारे पंचवीसशे अभंग आहेत तसेच त्यांनी सुमारे एकशे पंचवीस अभंग हिंदी भाषेत लिहिले आहेत त्यातील सुमारे बासष्ट अभंग शिखांचा धर्मग्रंथ ग्रंथ साहिब यामध्ये समाविष्ट आहे शीख बांधव त्यांचे नामदेव बाबा म्हणून गुणगान करत असत पंजाबमधील घुमान येथे शीख बांधवांनी नामदेवांचे मंदिर उभारले आहे यावरून त्यांचे कार्य लक्षात येते त्यांनी भागवत धर्माचा संदेश महाराष्ट्रातील गावोगावी पोहोचविण्याचे कार्य केले त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या मोठ्या दरवाजासमोर संत चोखा मेळा यांची समाधी बांधली मुलानो अशा प्रकारे समाजाच्या एकजुटीसाठी संत नामदेवांनी खूप मोठी कार्य केली आहेत